केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली छेचाळीसवी जी एस टी परिषद नुकतीच पार पडली या बैठकीत स्वस्त रेडीमेड कपड्यांवर जी एस टी पाच टक्क्यांवरून बारा टक्के करण्याच्या विचारावर कुठलाच निर्णय घेण्यात न आल्यामुळं सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला दिल्लीत पार पडलेल्या या परिषदेच्या अध्यक्षपदी केंद्रीय अर्थमंत्री असतात तर राज्याचे वित्तमंत्री या बैठकीला हजेरी लावतात या परिषदेत कोणत्या वस्तूवर जीएसटी वाढवायचा याविषयीचा निर्णय घेण्यात येत असतो हिमाचल प्रदेशचे उद्योगमंत्री विक्रमसिंग यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की टेक्स्टाईल उद्योगांवर कर वाढविण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली असून जीएसटी परिषदेची पुढील बैठक येत्या फेब्रुवारी महिन्यात होणार आहे देशात कोरोना संकट अद्याप कायम असल्यामुळे टेक्स्टाईल उद्योग अजूनही संघर्ष करत आहे त्यामुळे सध्याच्या स्थितीत टेक्स्टाईल उद्योगावर जीएसटी लागू करणे योग्य होणार नाही आज झालेल्या जीएसटीच्या परिषदेच्या बैठकीत अनेक राज्यांच्या वित्तमंत्र्यांनी एक जानेवारी दोन हजार बावीसपासून रेडिमेड कपड्यांवर जीएसटी वाढविण्यात येऊ नये अशी मागणी केली अंदाजे हजार रुपयांच्या कपडे खरेदीवर आपल्याला पाच टक्के कर मोजावा लागतो कॉटन सिल्क आणि वुलनवर सध्या सरकार पाच टक्के कर आकारते तर सिंथेटिक कपड्यांवर कर बारा टक्क्यांपर्यंत जातो यंदा मात्र नवीन वर्षात कपड्यांच्या किमतीमध्ये कुठलीही वाढ होण्याची शक्यता नसल्यामुळे रेडिमेड कपड्यांसाठी सामान्यांच्या खिशाला झळ बसणार नाही